परंतु सत्ता आमची स्थापन होती आहे असं त्यांनी सांगितलं. कालपासूनच भोपाळमध्ये कमलनाथ यांच्या विजयाच्या सेलिब्रेशनचे पोस्टर्स आपण पाहतोय. ही लोकसभेची रंगीत तालीम आहे त्यामुळे हे आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोनही राज्यांमध्ये भाजपनं आपली आघाडी टिकवलेली आहे तर तेलंगणा आणि छत्तीसगड या दोनही राज्यांमध्ये सध्या काँग्रेस बहुमताच्या जवळ जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आकडे कसे बदलतात, कोण पुढे जातंय, कोण मुख्यमंत्री होतंय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसला केवळ 3 जागा हव्यात, किंबहुना तेलंगणामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे. कलांच्या बाबतीमध्ये ही आघाडी आहे. काँग्रेस 60 जागांसह तेलंगणामध्ये आघाडीच्या बाबतीत पुढे गेली आहे आणि तेलंगणामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठल्याचं चित्र आहे. त्यामुळे KCR त्यांचा BRS पक्ष यांची पीछेहाट होतीये. इथे अर्थातच त्यांचं मॅजिक यावेळेला चाललं नाही असं आत्ताच्या आकडेवारीवरनं तरी स्पष्ट होत आहे. तेलंगणामध्ये अत्यंत मोठी बातमी, काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे. मॅजिक फिगर तेलंगणाची काँग्रेसनं तिथपर्यंत पोहोचलेला आहे. काँग्रेस तेलंगणाची 119 विधानसभा मॅजिक फिगर आहे 60 आणि तेलंगणामध्ये काँग्रेस पक्ष खूप आघाडीवर गेलाय. 35 जागांसह BRS पुढे आहे. त्यांची आघाडी 35 जागांची आहे. भाजप 2 जागांसह आघाडीवर आहे. त्यामुळे तेलंगणामध्ये लोकांनी काँग्रेसची साथ दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तेलंगणासाठी भाजपनं खूप जोरदार प्रयत्न केलेले होते. जेव्हा हैदराबादच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा भाजपनं प्रचंड मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती आणि तेलंगणामधल्या भाजपच्या वाढत्या प्रभावाची चर्चा झाली. परंतु कर्नाटक निवडणूक निकालानंतर अगदीच जवळचं राज्य असलेल्या तेलंगणाला सुद्धा काँग्रेसची पसंती पाहायला मिळाली आणि काँग्रेसला खूप मोठा फायदा तेलंगणामध्ये सुद्धा झाला. रेवंत रेड्डी यांच्यावरती काँग्रेसनं सगळी जबाबदारी दिली. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही तेलंगणामधनं सुद्धा गेली. त्यामुळे अर्थातच कर्नाटक पाठोपाठ तेलंगणामध्ये सुद्धा राहुल गांधींच्या यात्रेचा फायदा झाला अशी चर्चा सध्या रंगू लागलेली आहे. त्यामुळे तेलंगणात काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे. 60 जागांसह सध्या काँग्रेस तेलंगणामध्ये आघाडीवर आहे. इतर दोन राज्य